हॅलो एवरीवन, वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पॉइंट. आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे 42वी घटना दुरुस्ती. आतापर्यंत बघा, एकूण 101 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. अजून 2-3 घटना दुरुस्ती या झालेल्या आहेत, म्हणजे 105 ते 106 घटना दुरुस्ती ह्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. त्यापैकी 42वी घटना दुरुस्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. 42 आणि 44वी घटना दुरुस्ती ह्या दोन्ही घटना दुरुस्ती ज्या आहेत त्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या घटना दुरुस्तीवरती, म्हणजे 42 आणि 44 या दोघांवरती प्रश्न हे कंपल्सरी विचारलेले असतात. तर आज आपण 42वी घटना दुरुस्ती बघणार आहोत. याच्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे बदल केले गेले, कोणते नवीन कायदे तयार केले गेले हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, 42वी जी घटना दुरुस्ती आहे तिलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच छोटी राज्य घटना असंही म्हटलं जातं. तर छोटी राज्य घटना का म्हटलं जातं? कारण यात खूप सारे बदल केले गेलेत, म्हणजे खूप साऱ्या घटना दुरुस्ती ह्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये केल्या गेलेल्या होत्या, आणि त्यामुळेच याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच छोटी राज्य घटना असं म्हटलं जातं. तर सर्वात आधी 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती 1976 केली गेली. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या घटना दुरुस्त्यांपैकी ही सर्वात मोठी व सर्वंकष स्वरूपाची घटना दुरुस्ती होय. या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच छोटी राज्य घटना असं केलं जातं. या घटना दुरुस्तीद्वारे स्वर्णसिंग समितीच्या शिफारसी ज्या आहेत त्या लागू केल्या गेल्या. आता बघा, सर्वात महत्त्वाची पहिली जी काही घटना दुरुस्ती झालेली आहे 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये, ती आहे घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्नसुद्धा विचारला गेला आहे बऱ्याच वेळेला, की समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 नवीन शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आलेले आहेत. तर 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे हे 3ही नवीन शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार नवीन भाग म्हणजे 4 अ हा ॲड करण्यात आला. त्यानंतर आहे बघा, मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. 1971 जनगणनेच्या आधारित लोकसभा व विधानसभेच्या जागा 2001 पर्यंत गोठवण्यात आल्या. म्हणजेच 1971 असं ठरवलं गेलं की 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या जागा असतील त्या कॉन्स्टंट राहतील, म्हणजे त्याच्यामध्ये लोकसंख्येनुसार काहीही बदल केला जाणार नाही. त्यानंतर आहे घटना दुरुस्ती न्यायिक पुनर्विलोकनाच्या व्याप्तीबाहेर ठेवण्यात आली. म्हणजे इथे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांचा काहीही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा हस्तक्षेप हा नव्हता. त्यानंतर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र जे आहे ते मर्यादित करण्यात आलं. पुढची महत्त्वाची जी काय घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. हा प्रश्नही बघा विचारण्यात आलेला आहे की कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्षापर्यंत वाढवण्यात आला. तर 42वी घटना दुरुस्ती, आता तुम्ही म्हणणार की आता तर सध्या 5 वर्षांचाच कार्यकाळ आहे लोकसभा आणि विधानसभेचा, तर हे जे काय आहे हे पुन्हा 44वी घटना दुरुस्ती करून बदल केला गेला. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये 6 वर्षांचा जो कार्यकाळ आहे तो पुन्हा 5 वर्षांचा केला गेला. पुढचं आहे मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेले कायदे काही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होण्याच्या कारणावरून न्यायालय अवैध ठरवू शकत नाही अशी तरतूद जी आहे ती केली गेली. देशविरोधी कारवायांवर उपाय म्हणून कायदे करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले, आणि अशा कायद्यांचा अग्रक्रम मूलभूत अधिकारांच्या अगोदर असेल अशी तरतूद जी आहे ती करण्यात आली. समान न्याय आणि कायदेविषयक निःशुल्क सेवा, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, वने व वन्यजीव संरक्षण अशी 3 नवी मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्यात आली. भारताच्या एखाद्या क्षेत्रात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणे सुकर करण्यात आले. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी एकावेळी 6 महिन्यांऐवजी एकावेळी 1 वर्षाने वाढवता येईल अशी तरतूद जी आहे ती करण्यात आली. आता हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे
की 42व्या घटनादुरुस्तीमध्ये एक महत्त्वाची दुरुस्ती केली गेली, ती म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा जो कालावधी आहे तो 6 महिन्यांऐवजी एका वेळी 1 वर्षाने वाढवता येईल असं तरतूद ही केली गेली. कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र दल पाठवण्याचे अधिकार जे आहे ते केंद्राला देण्यात आले. त्यानंतर आहे बघा, शिक्षण, वने, वन्य पशु व पक्षी यांचे संरक्षण, वजन व मापे आणि न्यायव्यवस्थेचे प्रशासन, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांचे संघटन व संरचना हे 5 विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत हलवण्यात आले. आता 3 प्रकारच्या सूची असतात आपल्याला माहिती आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमधील विषय जे आहे ते केंद्र शासन जे आहे ते हाताळतं, राज्य सूचीमधील विषय हे राज्य जे आहे घटक राज्य त्यांच्यावरती सोपवलेलं असतं, आणि समवर्ती सूची म्हणजे काय की जे दोन्ही केंद्र आणि राज्य हे दोन्ही हे विषय हाताळतात त्यांना समवर्ती सूचीमध्ये ॲड केलं जातं. मग सध्या जर बघितलं तर केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत, त्यापैकी 2 सध्या वगळले तर 98 विषय आहेत, आणि राज्य सूचीमध्ये 61 विषय होते, त्यापैकी 2 विषय काढून टाकण्यात आलेले आहेत, तर 59 विषय आता सध्या राज्य सूचीमध्ये आहेत, आणि समवर्ती सूचीमध्येही 50 ते 60 असं काहीतरी विषय आहेत. त्यानंतर आहे संसदेत व विधानसभेत गणपूर्तीची आवश्यकता रद्द करण्यात आली. गणपूर्ती म्हणजे काय की अधिवेशन जे बोलावलेलं असतं, अधिवेशन जे भरतं तर त्यावेळेला किमान सदस्य संख्या जी आहे ती 1000 असायला हवी, आणि त्या किमान सदस्य संख्येलाच काय म्हटलं जातं, गणपूर्ती असं म्हटलं जातं. मग जर गणपूर्ती असेल म्हणजे तेवढी सदस्य संख्या 1000 असेल तर अधिवेशन हे घेतलं जातं, अन्यथा ते कॅन्सल केलं जातं. पण ह्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये संसदेत आणि विधानसभेत, संसदेमध्ये 2 सभागृह असतात, लोकसभा आणि राज्यसभा, आणि विधानसभा म्हणजे काय घटक राज्यांमध्ये काय असतं तर असेंब्ली म्हणजेच विधानसभा, विधान परिषद है ना, आपण बघितलं होतं ते आधीच्या लेक्चरमध्ये. तर त्यामध्ये गणपूर्तीची जी आवश्यकता होती ती रद्द करण्यात आलेली आहे ह्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये. संसद सदस्य आणि संसदेच्या समित्या त्यांचे अधिकार व विशेषाधिकार वेळोवेळी ठरवण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले. तर हे होतं आपलं आजचं व्हिडिओ लेक्चर, 42वी घटनादुरुस्ती. याच्यापैकी परीक्षेला प्रश्न हे कंपल्सरी विचारले जातात, त्यामुळे एवढ्या ज्या 15 महत्त्वाच्या घटनादुरुस्ती दिलेल्या आहेत मी 42व्या घटनादुरुस्तीमध्ये, तेवढ्या लक्षात ठेवायच्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल बटनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.